तर राज्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे। अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। हिंगोलीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने कोथळज रोड आणि नरसी फाटा परिसरात तीन पत्रे उडालेत। दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार धुळीच्या वादळाने हजेरी लावली। या वादळामुळे गांधीग्राम मध्ये प्रचंड धावपळ झाली। सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नाही, तर नाशिकच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढलं। वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला। यावेळी उघड्यावर ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झाले। मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांना यश मिळताना दिसतंय। गेल्या 2 वर्षात पाणी साचणारी 386 पैकी 282 ठिकाणं कमी करण्यात आली आहेत। पावसाळ्यात साचणारं पाणी उपसण्यासाठी 477 उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांनी दिलेली आहे। यावर्षी मुंबईतील पाणी तुंबणारी 104 ठिकाणं शिल्लक होती, त्यातील 34 ठिकाणं त्या ठिकाणी पंप बसवणे, रस्ते नाल्यांची दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्या टाकणं अशी कामं केल्यानं ही ठिकाणं पूरमुक्त झाली आहेत। तर मुंबईत पंपांची व्यवस्था कशी असणार आहे आपण ते देखील पाहूयात। मुंबई शहरात 187 पंप आहेत, त्यानंतर पश्चिम उपनगरात 166 पंपांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पूर्व उपनगरात 124 पंप असतील आणि 1477 पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे। हिंदमाता पूरमुक्तीकडे अतिवृष्टी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रमोद महाजन उद्यान येथे 3.6 कोटी लिटर पाणी साठवणारी भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे। तर सेंट झेवियर्स मैदानाखाली 2.8 कोटी लिटर्स पाणी साठवण्याची क्षमता असणाऱ्या भूमिगत टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत। भूमिगत टाक्यांमध्ये पंपाच्या सहाय्याने हे पाणी साठवण्यात येणार असून पाऊस ओसरल्यानंतर या पाण्याचा निचरा केला जाणार आहे। त्यामुळे सलग 4 तास पाऊस पडला तरी या ठिकाणी पाणी तुंबणार नाही असा दावा पालिकेकडून करण्यात येतोय। तिकडे यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं। सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय। काही दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली होती आणि त्यामुळे नागरिक हैराण झाले होते, मात्र आता या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। वळूयात पुढच्या बातमीकडे। जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांवर होत असणाऱ्या हल्ल्यांवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। काश्मीरी पंडितांवर हल्ले होत असून केंद्रात आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील सत्ता असताना काश्मीर अशांत का असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केलाय। जम्मू काश्मीर संदर्भात केंद्रातील सरकार अनेक दावे करतात, मात्र त्यांचे हे दावे आणि वादे फोल ठरवणारे चित्र दिसतंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर हार्दिक पटेल केंद्रीय यंत्रणांचा बळी ठरलाय असं देखील राऊतांनी म्हटलं। सरकार पूर्णपणे गृहमंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील हे पूर्णपणे फक्त निवडणुका आणि राजकारण ह्याच्यामध्ये गुंतून पडलेलं आहे। त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे, काश्मीरमधल्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे। दुर्दैवानं फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले, ईडी CBI सारख्या संस्थांचा गैरवापर ह्याच्यात गुंतलेल्या सरकारला काश्मीरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही, हे या देशाचं आणि या देशातल्या हिंदूंचं दुर्दैव आहे। तर काश्मीरमध्ये न फडकणारा देशाचा तिरंगा आज अभिमानानं फडकतोय, तो जर संजय राऊत यांना दिसत नसेल तर त्यांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी असा सल्ला नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिलाय। संजय राऊत यांनी जम्मू काश्मीर केंद्रशासित झालं तरी काही फरक पडला नसल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावलाय। संजय राऊत कधी काश्मीरमध्ये गेले, कधी तिकडची परिस्थिती पाहिली? संजय राऊतांना आपल्या खासदारकीच्या शिवाय देशाचं, राज्याचं किंवा शिवसेनेचं काही पडलं आहे का? काश्मीरमध्ये वर्षानुवर्ष जो न फडकणारा जो तिरंगा आहे, जो आज मोदी साहेबांमुळे फडकतोय अभिमानाने, हे अगर त्यांना दिसत नसेल तर त्यांनी आपल्या डोळ्याची तपास करावा।
गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये असलेल्या सुरू असलेल्या हत्या सत्रात आणखी एक बळी गेलेला आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी राजस्थानमधील एका बँक व्यवस्थापकाची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. हत्या झालेल्या बँक व्यवस्थापकाचं नाव विजय कुमार असून तो राजस्थानचा होता. विजय कुमार हे अरेह मोहनपोरा येथील इलाकी देहाती बँकेमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारला होता.